क्षेत्र मित्रांनो, मी युवा रेशीम म्हणजे जे चव्हाण विठ्ठल आणि आपण पाहत आहात आपले शेती रेशीम म्हणजे यूट्यूब चॅनल। तर आपण रोज नवीन एका रेशीम शेतीविषयी चर्चा करत असतो। तर आज असाच एक विषय घेऊन आलेला आहे मी तुमच्यासमोर, तो म्हणजे ओल्या पाण्याचे दुष्परिणाम। जो तुझा पाला असतो तो ओला जर आपण आपल्या आळ्यांना जर खाऊ घातला तर त्यापासून आपल्या आळ्यांना काय बाधा होऊ शकते, कधी कशा पद्धतीने होत असते। कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बियाचे चालू झाले आहेत, पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अचानक पाणी येतो, आपला पाला हा येतो पूर्णपणे ओला होऊन जातो। मग हा पाला जर आपण आपल्या आळ्यांना जर खाऊ घातला तर त्यापासून आपल्या आळ्यांना काय नुकसान होते व कशा पद्धतीने होते, याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। कारण आता आपले देखील बॅच 25 तारखेपासून सुरू होणार आहे, तर त्या बॅच देखील मी डेली रुटीन आपल्यासमोर सादर करणार आहे की मी कशा पद्धतीने बॅच घेतो व मला त्यातून कशा पद्धतीने इन्कम हे जास्त मिळत असतं। तर ते सुद्धा मी तुमच्यासमोर या बॅचमध्ये डेली रुटीनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवणार आहे। तर ती माहिती पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, कारण ज्यावेळेस आपला जो डेली रुटीन येईल तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्हाला त्याची माहिती देखील होईल। तर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आत्ता आपला व्हिडिओ सुरू करूया। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी अधिक भरपूर माहिती देखील मिळेल व बॅचचे डेली रुटीन ही पाहायला मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले थोडे लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा। तर त्यात मग जास्त वेळ न घेता लागले त्याच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला तर मग आपण पाहून घेऊया की ओला पाला दिल्यामुळे आपल्या आळ्याला काय नुकसान होते व ते कशा पद्धतीने नुकसान होत असते। तर आपण पाहिलं रेशीम शेती करत असताना आपण जी आळी आणतो चौकी आणतो तिला आपल्याला पाणी द्यायची गरज ही लागत नाही, म्हणजे आपण नुसता आळीला आपण खाद्य म्हणून जो तुतीचा पाला वापरला जातो तो आपण आपल्या बॅचच्या बॅचला वापरतो। म्हणजे जी आपली आळी आहे तिला आपण खाद्य म्हणून जो तुतीचा पाला वापरत असतो हेच तिचं मेन खाद्य आहे, या व्यतिरिक्त तिला दुसरं काही खाण्यासाठी लागत नाही। तर आपण हे खाद्य जर तिला व्यवस्थित जर दिलं तर त्यातून आपल्याला उत्पन्न हे भरपूर मिळत असतं व आपलं नुकसान देखील टळत असतं, कारण त्याचं जे मेन खाद्य आहे जिला ते रेशीम करण्यासाठी जे लागतं आहे ते संपूर्ण या तुतीमध्ये आहे, म्हणजे पानामध्ये आहे। आणि आपण जर पानं जर तिला योग्य जर चारली तर आपल्याला कोश देखील योग्य क्वालिटीचा मिळत असतो व त्या कोशाला भाव देखील चांगला लागत असतो। तर आता पाला जर आपण ओला पाला जर दिला तर काय होऊ शकते, तर आपण पाहिलं की आपण आळीला पाणी हे देत नाहीत, पण एखाद दिवस काय होतं आपण ज्यावेळेस आपली बॅच चालू असते त्यावेळेस अचानक पाऊस येतो व आपल्या तुतीच्या पानावरती पाणी साचलं जातं। तर आपण ते पाणी जर तसंच आळ्यांना जर दिलं तर त्यामधून आपल्या आळ्याला ज्यावेळेस आपण पाळा देतो त्या 1-2 दिवसानंतर आपल्या आळ्याला रोगाचा प्रादुर्भाव हा जाणत असतो, कारण कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला अचानक दिसून येत नाही, कारण रोगाची बाधा होण्यासाठी आपल्याला 1-2 दिवस हे लागत असतात। कारण ज्यावेळेस ओला पाला दिला त्यावेळेस त्या ओल्या पाल्याचा जीवाणू त्या आळीच्या पोटामध्ये तयार व्हायला 1-2 दिवस लागत असतात, किंवा माणसाला जर एखादा रोग व्हायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला पोटामध्ये जीवाणू तयार होतात व नंतर त्या रोगाची लक्षणं आपल्याला दिसून येतात। तसंच या आळीचा सुद्धा आहे, आपण ओला पाळ्याला दिल्याच्यानंतर तिला लगेच आपल्याला प्रादुर्भाव हा जाणवणार नाही, कारण शेतकरी म्हणतात आम्ही रात्री पाळा दिला ओला तरी आता काही झालेलं नाही, पण या पाळ्याचा परिणाम आपल्याला 2 किंवा 3 दिवसानंतर लगेच जाणून येणार। तो जो कशा पद्धतीने जाणून येणार आहे ते आपण पाहून घेऊया। आपण जो आळीला ओला पाळा टाकलेला आहे तो पाळा आळीच्या पोटात जाऊन आळीच्या पोटामध्ये पाणी तयार होतं, मग कधीकधी आळी मधातूनच फुटली जाते, ज्यावेळेस तिच्या पोटामध्ये भरपूर पाणी हे साचेल त्यावेळेस ती आळीमधून फुटली जाते, किंवा कधीकधी ती पाठीमागून पांढरं किंवा हिरवं पाणी हे सोडत असते। तर ओल्या पाळ्यामुळे काय होतं, त्या आळीचं पूर्णपणे नुकसान होतं, म्हणजे आळी पूर्णपणे मृत्यू पावते, कधीकधी मधून फुटली जाते किंवा कधीकधी ते पाणी पाठीमागून सोडून ती आळी पूर्णपणे खराब होऊन जाते। तर या ओल्या पाळ्यामुळे हे नुकसान होतं, म्हणजे आपण जर आळीला जर ओला पाळा दिला तर ती आळी पूर्णपणे खराब होऊन जाते, कारण आपल्या पानावरती तुतीच्या पानावरती जे थेंब साचलेले आहेत ते थेंब ज्यावेळेस आळी पाला खाते त्यावेळेस ते थेंब देखील आळीच्या खाण्यामध्ये जातो व तो पोटामध्ये साचला जातो, आणि ज्यावेळेस त्या पाण्याचा विषाणू तयार होईल त्यावेळेस तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो, मग त्यामुळे तो जिथून वाट सापडेल तिथून तो बाहेर निघतो। तर कधीकधी तोंडातून देखील आळी पाणी, म्हणजे ते
जीवाणू आहे तो कुठून तरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कधीकधी तोंडातून देखील आळी पाणी हा सोडू शकते. तर कधी असं होतं की ज्यावेळेस आळीला विषबाधा होईल, म्हणजे आळीचं जे मेन खाद्य आहे ते म्हणजे पाला, तर या पाण्यामध्ये जर विषबाधा झाली असेल तर त्यावेळेस देखील आळी पाणी सोडते. असं नाही की पावसाच्या पाण्यामुळे सोडते, तर कधीकधी ज्यावेळेस पाल्यामध्ये विषबाधा होईल, तो पाला जर आळीने खाल्ला तर एक दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला त्या पाल्याचीही लगेच विषबाधा जाणून येते. कारण ती आळी लगेच आपल्या तोंडावाटे किंवा पाठीमागून पाणीही सोडत असते. आणि ज्यावेळेस ती आळी पाणी सोडते त्यावेळेस ती पूर्ण आळी खराब झाली असते. तर अशा जर आळ्या तुमच्या जर बेडवर आढळून आल्या तर आपण त्या लगेच वेचून घ्यायच्या आहेत. व पाला नियोजन करत असताना आपण ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस आपण आपले तुती झाड आहे ते पूर्णपणे असं झटकून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यावरचा पाणी हा पूर्णपणे निघून जाईल. व झटकल्याच्यानंतर आपण आपला पाला कापून शेडमध्ये न्यायचा आहे. शेडमध्ये न्यायच्यानंतर तो लगेच द्यायचा नाही, तर तो कधी द्यायचा तो असा उलटा ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस असा हा उलटा लटकून आपण ठेवायचा आहे, जेणेकरून या पानावरचं पाणी पूर्णपणे खाली जाईल असं आपण शेडमध्ये लटकून ठेवायचं आहे. जोपर्यंत या पानावरचं पाणी पूर्णपणे खाली पडत नाही किंवा तो पाला पूर्णपणे सुकला जात नाही तोपर्यंत आपण द्यायचा नाही. कारण पावसाळ्यामध्ये पाला एवढा सुकत नाही, कारण वातावरण गार असते व पाऊस पडून गेल्यामुळे तर आणखीन वातावरण गार झालेले असते, त्यामुळे पाला हा सुकत नाही. त्यामुळे आपण पाला पाऊस जर पडला तर आपण तो कट करायचा आहे आणि उलटा लटकून शेडमध्ये ठेवायचा आहे. किंवा जर फॅन असेल तर आपण फॅनच्या साहाय्याने देखील तो पाना तो पाला आहे तो हडकू शकतो, म्हणजे सुकू शकतो. त्या पाल्यावर जे पाणी आहे ते देखील आपण फॅनच्या साहाय्याने देखील काढू शकतो. तर जर झालंच तर ज्यावेळेस पाला आपण पावसाच्या अगोदर जर काढला तरी चांगला राहील, कारण एवढा काय सुकणार नाही. जर दुपारच्या नंतर जर पाऊस आला तर आपण पावसाच्या अगोदर जर पाला काढला आणि तो पाला जर आपण संध्याकाळी दिला तरी चालेल, त्यातूनही देखील तुम्हाला काही नुकसान होणार नाही. फक्त आपण पाळत असताना ओला पाला हा द्यायचा नाही, आणि ज्या पानाला खालून माती लागलेली आहे ज्या खालच्या फांद्या आहेत त्या देखील आपण पावसाळ्यामध्ये घ्यायच्या नाही, कारण त्यापासूनही आपल्या आळीला रोगाची बाधाही होऊ शकते. यासाठी आपण योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला फक्त पावसाळ्यामध्ये पाला नियोजन करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर पाला आपण पावसाच्या अगोदर काढू शकतो किंवा पाऊस गेल्याच्यानंतर आपण तो पाला झटकून आपल्या फॅनच्या सहाय्याने किंवा रॅ जे शिल्लक रॅक असतील त्याच्यावर टाकून आपण तो पूर्णपणे सुकला जाईल याची काळजी घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण समाप्त करतो. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेती रिशिंद्या यूट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि तुमचेही प्रश्न कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवू शकेल व तुम्हाला एक चांगल्या उत्तम प्रकारची माहितीही तुमच्यापर्यंत देऊ शकेल.